दिनांक 23 मे रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान शहरातील मुख्य व संवेदनशील भागातून रूट मार्च काढण्यात आला. आगामी रमजान ईद उत्सवाच्या निमित्ताने शहरातील शिवाजी चौक, महात्मा फुले चौक, बेबी साहबपुरा, मंगलवारा, अस्ताना, दत्त चौक, टिळक चौक तसेच मिश्र वस्तीतून संवेदनशील मार्गाने हा रूट मार्च काढण्यात आला. कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वात 5 अधिकारी, 40 कर्मचारी, RCP प्लाटून व 18 होमगार्ड सैनिक या रूट मार्च मध्ये सहभागी होते. येणाऱ्या रमजान ईद निमित्त घरीच नमाज पठण करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी कारंजातील नागरिकांनी पुष्पवर्षा करीत व टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त केली. पोलिसांच्या या पथसंचलनादरम्यान मारवाडीपुरा, नेव्हीपुरा, शिवाजी चौक या भागात पोलिसांवर पुष्पवर्षा करीत तसेच टाळ्या वाजवून कारंजा शहरातील नागरिकांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांचे अभिनंदन व स्वागत केले. स्वतःचा जीव धोक्यात घालून भर उन्हात कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमध्ये गेल्या 2 महिन्यापासून जनतेच्या रक्षणार्थ पोलीस प्रशासन झटत आहे. जनतेने कृतज्ञता व्यक्त केली असल्यामुळे निश्चितच पोलीस प्रशासनाचे मनोबल वाढले आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.